नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. पेट्रोल डिझेल दरवाढ व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी. मूग उडीद मका ज्वारी कपाशी यांची शासनाच्या हमी भावाप्रमाणे शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा यांच्या वतीने नायब तहसीलदार पेंढारकर यांना देण्यात आले आहे. जळगाव जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी अरविंद मानकरी यांची नियुक्ती झाली असून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. दिनांक 21 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास भिलाली येथील रहिवासी आशाबाई वसंत पाटील या गादीवर झोपल्या असता जळती समय कलंडल्याने त्या जळाल्या आहेत. महिलेचे नवरात्रीचे उपवास असून तिने आपल्या घरी अखंड ज्योत लावली होती. रात्री पारायण करून उपवास सोडून झोपली असता ती ज्योत गादीवर पडल्याने ही घटना घडली आहे. जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समिती जळगाव येथे आज खासदार ए टी पाटील, पारोळा शहराचे नगराध्यक्ष करण पवार, नगरसेवक दीपक अनुष्ठान, संजय पाटील, भावडू राजपूत, धीरज महाजन यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना गिरणा धरणातून बोरी धरणात पाणी सोडण्याबाबत मागणी केली आहे. पारोळा जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पाटील यांनी उमवी सिनेट सदस्यपदी पहिल्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल त्यांचा पारोळा तालुका काँग्रेस आयतर्फे सत्कार व स्वागत समारंभ करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 418 तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 1301 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एरंडोल तालुक्यातील 3 ग्रामपंचायत निवडणुका लागल्या असून शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी 84 तर सरपंच पदासाठी 17 अर्ज दाखल झाले. यात जवखेडे सीम येथे सदस्य पदासाठी 29 तर सरपंच पदासाठी 5, रवंज बुद्रुक सदस्यपदासाठी 31 तर सरपंच पदासाठी 7, तर पिंपळखोटा प्रजा येथे सदस्य पदासाठी 24 तर सरपंच पदासाठी 5 अर्ज दाखल करण्यात आले. अहिल्यादेवी कन्या विद्यालयात श्री शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी पर्यावरण संवर्धन जनजागरण या विषयावर आधारित आरास केली. याप्रसंगी पाणी करत असताना जळगाव जिल्हा परिषद सदस्य सौ पल्लवी सावकरे, डीवायएसपी निलोद पल, अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे संचालक सोनू भाऊ मांडे, प्रिन्सिपल सौ प्राची देसाई उपस्थित होते. गारखेडा ग्रामपंचायततर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी सरपंच अशोक पाटील, ग्रामसेवक मनीष पाडळसे, सदस्य प्रकाश पाटील, शालिक पवार, धनू पाटील, श्रीकृष्ण जाधव, अशोक मोरे यांनी स्मशानभूमी येथील संपूर्ण गवत काढून स्वच्छतेच्या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथंच संपलं. पाहत रहा शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.